नाही, नेहमी तुम्ही म्हणताय तसं होतं आहे, देशात वेगळं आणि कोल्हापुरात वेगळं. यावेळी कोल्हापुरात आणि देशात एकच होईल असं मला वाटतं. कोल्हापूरची जागा भाजपकडं आली तर, पक्षानं मला सांगितलं तर मी लढायला तयार. नाही, उमेदवाराच्या बाबतीत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. म्हणजे झाला असेल तर आपल्याला माहिती नाही, कारण आपल्यापर्यंत त्याची काही माहिती नाही. आणि सर्वे काय आहेत, कोणतरी ते कुठली कंपनी कुठली संस्था देते ह्याच्यात आता थोडासा प्रश्नचिन्ह आहे. परंतु वातावरण देशभरामध्ये बघितलं तर, आज कालची परिस्थिती जर आपण बघितली तर, आम्हाला ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे 400 अधिक खासदार देशभरामध्ये निवडून येतील. नाही, नेहमी तुम्ही म्हणताय तसं होतं आहे, देशात वेगळं आणि कोल्हापुरात वेगळं. यावेळी कोल्हापुरात आणि देशात एकच होईल असं मला वाटतं. आता उमेदवार आजच्या मितीला तरी शिवसेनेकडे दोन्ही जागा आहेत. दोन्ही जागा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत. आता ते 29 तारखेला येतील, त्यांना तुम्ही विचारा काय त्यांचा निर्णय काय असणार आहे. त्यांच्या जागेच्या बाबतीत आपण बोलणं योग्य नाही. आज तरी आमच्यासमोर हे महायुतीचे घटक आहेत आणि तेच उमेदवार आहेत. आज तरी असंच चित्र आमच्यासमोर आहे. उमेदवार आहेत ना, भरपूर उमेदवार नसायला काय झालं. उमेदवार असतात हो, पण जागा मागणी केली आहे की नाही याच्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही. म्हणजे दादाने मागणी केली असेल तर माहीत नाही, दादा सांगू शकतील. जनता भाजपसोबत असणार आहे आणि असाच सामना होणार, कारण समोर देशामध्ये आज कुठलाही पर्याय भाजपच्या समोर असं दिसत नाही आज चित्र, आणि तोच आपल्याला लोकसभेमध्ये तो निकाल पाहायला मिळेल. कोल्हापूरकडे जर लोकसभेची जागा आली तर तुम्ही उत्सुक असणार? नाही, कोल्हापूरची जागा भाजपकडे आली तर, पक्षानं मला सांगितलं तर मी लढायला तयार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.